संविधानाने हक्क दिलेला आहे तो हक्क या ठिकाणी बजावायचा आहे। तर मी या ठिकाणी पत्नाट्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो की आपण आपल्या पत्नाट्याचा टायटल या ठिकाणी सांगून आपल्या पत्नाट्याला सुरुवात करावी। पहिले नमन भारत देशाला, दुसरे नमन महाराष्ट्राला, तिसरे नमन लोकशाहीला। विनंती करतो मतदार तुम्हा, मतदान करा, मतदान करा। तर मतदारांनो, आज तुमच्या समोर शंकरराव पाटील महाविद्यालय भूम चे आम्ही सर्व विद्यार्थी पथनाट्य घेऊन आलो आहोत। तर पथनाट्य आहे राजेशाही मधून लोकशाही मध्ये प्रस्थापित करणे असा आमचा विषय आहे। तर आम्ही पथनाट्य सादर करत आहोत। जरा थोडा स्पेस ठेवा, मागे जावा, मागे थोडा। होशियार, सावधान, लूटपाट नगरीतील राजे श्री 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 काळाधन फसवे येत आहेत। हो प्रधानजी, राज्यसभा आरंभ करावी। तर प्रधानजी, आपल्या राज्याची स्थिती काय म्हणतीये? स्थिती काय घेऊन बसलाय महाराज? तुमच्यावर आम्ही सरकार तुमच्यावरती नाराज आहे, त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत। काय काय म्हणता प्रधानजी? होय महाराज। प्रधानजी, तर सध्याला आपल्या राज्यात कोणकोणते कर वसूल केले जात आहात? महाराज, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवरती कर वसूल करत आहोत, तेही 16%। तरीही आपली संपत्ती कमी पडत आहे, आपल्या तिजोरीमध्ये काहीच संपत्ती उरलेली नाहीये। काय? तर प्रधानजी, नवीन तरतुदी काढून घ्या आणि त्या तरतुदीनुसार प्रत्येक करामध्ये 6% वाढ करा। आणखी 6% इतका जुलूम अहो करावं प्रधानजी, तुमचं काय जाते? ठीक आहे महाराज, मी आजच्या आज ही दवंडी द्यायला सांगतो। ठीक आहे, तर मग सेवक माझं तोंडाकडे काय पाहताय? महाराजांनी दिलेल्या आज्ञेनुसार आजच्या आज गावामध्ये दवंडी दिलीच पाहिजे। जी प्रधानजी, महाराजांच्या आदेशाची अंमलबजावणी होईलच। तर प्रधानजी, राज्यसभा बरखास्त करावी, आम्हाला राणी महिलाकडे जायचं आहे। मागे सरक बार क्या मग आप्पा, काय चाललंय? काय नाही चाललंय, तुझंच काय चाललंय? काय नाही बरं गणू, काय चालू तुझं? काय नाही, शेतात काय फिरलं का? नाही फिरलाय मग, त्याला पाणी नाही, काय नाही, वाळून चाललंय सगळं। तुझंच काय चाललंय? काय दिसत नाही, काय नाही, कुठं असतो काय? ऐका ऐका, लुटपाट नगरीतील भोळी जनता ऐका, महाराजांच्या काळाधन फसवे महाराजांच्या आदेशानुसार सर्व करांमध्ये 6% वाढ होत आहे आणि हा कर तुम्हाला द्यावाच लागेल। नाही देणार आम्ही हा कर, बंडखोरी, तुझी एवढी मजा, चल तुला महाराजाकडेच। चल आपा जातो, आता 2 वाजले, चल येतो पुन्हा। ह्याची काय गरज होती का किशोरजी, असं म्हणायची काय गरज? त्याच्यामुळे आता कर्ज घेईल राजा। ठीक आहे, आता काय काय करू, आता काय करणार मला, चल येतो। काय किशोर, काय टेन्शन मध्ये दिसतोय? अरे बस ना, बरं मग काय म्हणते गावाकडले हाय हार्वेस्टर? काय सांगू तुला दादा, लय त्रास व्हायला लागला रे इकडे, लय त्रास व्हायला लागला। का बरं? अरे काय राजा आपल्यावर जुलूम करतोय, अन्याय करतोय रे। जुलूम करतोय मी होतो तिकडे, तर असं काय नाही। अरे राजाच्या हाता पाया पडून कस तरी एक नजर कैदी ठेवलं होत, कस तरी पाया पडून बाहेर सुटलोय बघ। बर बर बर, काय लय जुलूम आहे का? मग अरे मग माझ्याकडे एक चांगला उपाय आहे, मी
तुला सांगतो बघ मग आपल्याकडे जर लागू झाला तर मग सगळ्यांचं कल्याणच आहे. काय रे आपल्याला या राजाच्या उमेदवार राजाच्या विरोधात आपला राजा तयार कर. म्हणजे काय करत आता आपल्याला आपला उमेदवार उभा करून राजा तयार. मग आता काय करत त्यासाठी आपल्याला लोकशाही प्रस्थापित करावं लागते. मग काय करावं लागलं आता त्यासाठी आपल्याला आजवर जनतेला सांगावं लागेल मतदान महत्वाचं पण मतदान करायचं. सर्व 18 वर्ष प्रौढ नागरिकांनी कोणीही न चुकता संविधानाने दिलेला हक्क आपल्याला हा बजवाच लागेल तरच आपल्याला आपला राजा तयार होईल. मग आता काय करत त्यासाठी आपल्याला जनतेला आजवर सांगावं लागेल सगळ्याला बोलावं लागेल मग मग त्यांना सांगू आणि आपण त्यासाठी मतदान घ्यावं लागतंय. ग्रामसभा बोलवायची का बोलो ग्रामसभा आपण त्यांना सांगू बघते का मग आपण लगेच मतदान अधिकाऱ्यांना बोलवून आपण मतदान घेऊ. सर्व गावकरी नम्र विनंती आहे की या ठिकाणी आज ग्रामसभेचे आयोजन केलंय सर्वांनी उपस्थित राहावे. नाही ना तुम्हाला नाही त्यांचं नाटक आहे. तर गावकऱ्यांनो तुम्हाला माहिती आहे कशाला बोलवलंय गावकरी मंडळी हा तुम्हाला माहिती असेल कोण आहे तो आपल्या गावचा सुपुत्र आणि आपला मुलगा आहे. आपलं मग तो म्हणतोय की तुमचा काळापलट होईल म्हणजे नेमकं काय म्हणतो ते बघून घ्या. तर गावकऱ्यांनो आपल्याला हा काळापलट करायचा असेल हा राजाची हुकुमशाही बरखास्त करायची असेल तर मी सांगावं ते ऐकावं लागेल बरं का. तर आपल्याला मतदान घ्यावं लागतंय. मतदान हे असंय के राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर हा मतदाराच्या पेटीतून जन्माला येतोय. तर त्यासाठी अगोदर सगळ्यांनी आपल्याला मतदान करावं लागेल आणि सगळे 18 वर्ष प्रौढ झालेले जे नागरिक आहेत त्यांनी पूर्ण मतदानाचा हक्क बजावा लागेल. त्याच्यासाठी आपण सर्वांनी मतदान करायचं आणि आपल्यातलाच एक निवडून द्यायचं एकदम एक उमेदवार. तर आहे आपला सागर किशोर चांगला मुलगा आहे माहिती त्याला पण करू आपण त्याला उभा राजाच्या विरोधात. हो होईल ना असं केलं चांगलं म्हणजे आपला राजा तयार होणार आहे. हो का तर बदलणारच की आपलं लोकशाही प्रस्थापित झालं पूर्ण सगळ्यांना अधिकार आहे बोलायचा आणि तो अधिकार सगळ्यांनी गाजवायचा. हो चालतंय मग मी हा मतदान अधिकाऱ्यांना बोलतो आपला किशोर उभा करू आणि सगळ्यांनी न चुकता आपल्या किशोरलाच मतदान करायचं. आणि हा दुसरं एक राजा हा पैसे वाटत पण त्या पैशाला बळी न पडता आपण आपला जर विकास करायचा असेल तर आपला हा किशोरच चांगला आहे आणि असं समजूनच आपण त्याला मतदान करायचं. ओके ओके चालतं मग मी बोलतो. सेवक एवढा अचंबित येण्याचं कारण एक अत्यंत दुःखाची माहिती माहिती झाली असं महाराज. दुःखाची माहिती काय आहे ती महाराज आपली राजेशाही बरखास्त करण्याचा कट रचला जात आहे महाराज. काय काय म्हणता सेवक अतिशय गांभीर्याची बाब तुम्ही आमच्या निदर्शनास आणून दिली आहे. तुम्ही तर सध्याला बक्षिसास पात्र आहात हे घ्या तुमच्या कामाचं बक्षीस आणि जाता जाता प्रधानजीला आमच्या कक्षेकडे पाठव. जी महाराज प्रधानजी महाराजांनी आपल्याला बोलवलं आहे. जी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. महाराज आपण बोलवलं 37-74 बारसी नाशिक बारसी 37-74 बारसी या या प्रधानजी स्थानापन्न व्हा. प्रधानजी तर आपल्या राज्यातली कुजबुज कानी आली का नाही कसली कुजबुज. आमची राजेशाही संपवून लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे तेही तुमच्या राज्यात तुमची राजेशाही. होय होय प्रधानजी यावर काहीतरी उपाय सुचवा. यावरती उपाय म्हणल्यावर महाराज आपण त्यांना उपाय म्हणजे आपण त्यांना विरोध करायचा नाही आपण लोकशाही प्रस्थापित करायला लागले ना ते लोक तर त्यांना आपण मदत करायची म्हणजे कशी करायची विरोध करायचा नाही म्हणजे जे चलत ते चलू द्यायचं. हो याने तर आपलंच नुकसान आहे. नुकसान नाही महाराज आपण काय करायचं त्यांना मदत करी कशी करायची की आपण पण त्यांना उभं राहायचं म्हणजे त्यांच्या समोर एक उमेदवार म्हणून त्यासाठी तुम्ही उभं राहा. आम्ही उभं राहायचं आमच्याच केलेल्या कटकार असताना काय बोलताय प्रधानजी तुम्ही निवडून येताल ना महाराज.
या जनतेला आपण लय त्रास दिलेला आहे, यांच्यावर जुलूम केलेला आहे, कर माध्यमातून जनतेला खूप त्रास दिलेला आहे, ही आपल्याला मत कशी देईल? देईल त्यांचा बाप पण देईल, आपण त्यासाठी त्यांना पैसे वाटायचे, आम्हीच दाखवायचे, आम्हीच दाखवायचं, हो असे नाही तर आमची तिजोरी रिकामीच होऊन जाईल, रिकामी कशी होईल? तुम्ही आताचा विचार करताय, जर तुम्ही निवडून आलात, निवडून तर येणारच आहे तुम्ही, निवडून आलात तर आपण त्यापेक्षा जास्त कर वसूल करायचा आणि तुमची आपली तिजोरी वाढवायची, ही तर दानदुप्पट योजना झाली प्रधानजी, ठीक आहे तर मग आज आपल्या सेवकासोबत जाऊन प्रजेमध्ये आपला प्रचार सुरू करा जी महाराज। गावकरी मंडळी हो, निवडून द्या मला, आपलाच किशोर आहे बरं का, लक्ष असू द्या, गावकरी मंडळी हो, येते निवडणुकीमध्ये राजनाच बदल करायचं, चला मामा किशोर कुठे चाललाय मतदान करायचं महाराज, महाराजांचं पहिलं आपलं या महाराज मतदान कोरडवाडी परांडा कोरडवाडी लोहारा कोलगाव कोरडवाडी महाराज ही एक प्रक्रिया आहे, तुम्हाला काय वाटलं पोलीस आहे काय? नाही तसं नाही प्रधानजी, प्रधानजी विजय तर आपलाच आहे, जल्लोषाची तयारी करून घ्या, सेवक जल्लोषाची तयारी हो जी महाराज, गावकरी मंडळी जल्लोषाची तयारी करा, जल्लोष आपलाच आहे, हॅलो हॅलो लुटपाट नगरीत घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल मी जाहीर करत आहे, श्री काळादंत ठसवे यांचा किशोर यांनी 1200 मतांनी पराभव केला आहे, काय प्रधानजी विजय त्यांचा हे तर उलटच झालं, हॅलो प्रधानजी शिर गरम करा, कोण आहे महाराज तुमचं राज्य गेलं महाराज, परंडे मी लोकशाही हेतू ही झाली आता प्रस्थापित, बसा सेवक तुझ्या नकाने खाली नाही पण गाडी चला रहा हूँ ड्यूटी में थोड़ी देर लगा था, हाँ गाड़ी चला रहा हूँ भाई, 5 मिनट फोन लगाता हूँ, चला रे चला मतदान चला, 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 ओए लंगड्या पुढे चालला मतदान करायला, तुझ्या गावात काय फरक पडा लागला का, आणि तुला नीट चालता येणार घरी जाऊन बस, अरे या मतदान काय फरक पडतो तुला काय माहिती, हा तुझ्या मताने काय फरक पडणार, झाला का लगडा घरी जाऊन जाऊ, अरे मी त्याच्या पंतप्रधान निवडून आणू शकतो आणि या कामातून पाडून आणू शकतो, खरं कुठे ना दिला, चला चला रे चला चला रे चला चला रे चला, अरे 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 ही आंधळ कुठे चालले, मला जायचंय मतदानाला, अरे तुला नीट दिसतंय का काय मतदान करणार, मला दिसत नसलं तरी मला तर लागली माणूस लय भारी आम्ही तुझ्याशी नाही मत माझ्याशी हक्क दिला मी तू बजवणार लंगडे म्हणते समजते मी म्हणते संविधान हक्क दिलाय मतदानाचा आवडतो त्यांच्या कुठे ना दिला चला आपण चला 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 मतदान चला 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 मतदान चला 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 मतदान चला चला चला
लंगड झालं आंधळ झालं आता ही मुख पण ए मुख आलो अरे ते मुख असलं तर लय झालं मतदान करायचं म्हणतोय कुठे मतदान करताय अरे सगळीच मतदान करावे कोण लगड असलं आंधळ असलं आणि मुख असलं तरी आपापला मतदानाचा अधिकार सांगते आपण पिकं मतदानाला जावं लागतंय आपण आपली सुट्टी कॅन्सल करू पण मतदानच करावं लागेल आता हॅलो भूम परंडावासी मतदारसंघातील मतदार माता भगिनी बंधू आज आम्ही तुमच्या पुढे मतदान जनजागृतीपर पथनाट्य केलं तर या पथनाट्यात एकंदरीत राजाची हुकुमशाही होती राजाची हुकुमशाही लोकशाहीच्या माध्यमातून बरखास्त केली आणि बरखास्त करून आपली एक चांगली राज्य व्यवस्था स्थापन केली तर असंच कुठल्या आमिषाला न पडून तुम्ही जनतेनं स्वइच्छेनं आपापल्या मताने मतदान केलं पाहिजे एवढीच नम्र विनंती Thank you.